मुलांनो, रोबो हे एक यंत्र आहे आणि ते त्याचा शोध कसा लागला त्याचं तो यंत्र आहे हे आपण पाहिलं. प्रस्तुत पाठात आपण बघूया. सोमनाथ आणि राजाभाऊ हे दोघं मित्र असतात. त्यांचं एका गावामध्ये हॉटेल असतं. असं ते हॉटेलमध्ये बसले असताना न्यू एज रोबो ना कंपनीचा एक एजंट त्यांना लॅपटॉपवरून रोबोची माहिती देत असतो. रोबो कसं काम करतो, रोबो किती पटपट कामे करतो, आपण सांगू त्याप्रमाणे रोबो वागत असतो, असं तो सगळी माहिती यांना सांगत असतो. हे अगदी मन लावून माहिती सगळी ऐकत असतात. हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन रोबो काय काय कामे करेल हे तो त्याची माहिती देत असतो. आणि तो सांगतो की एका रोबोची किंमत 1,00,000 रुपये आहे आणि 2 महिन्यांनी सर्व्हिसिंगचे 2,500 रुपये असं एका रोबोचा खर्च त्यांनी सांगतो. सोमनाथ राजाभाऊंचा मित्र सोमनाथ उर्फ सोमा म्हणतात त्यांना. ते म्हणतात, राजाभाऊ उठा, हे काही आपल्याला परवडण्यासारखं नाही. आणि रोबो कशी वेटरची कामे करेल? आपण कामे करताना आपली एवढी धावपळ होती, हे रोबो कसं काय काम करेल आणि आपल्याला परवडणार आहे का? ह्याला राजाभाऊ नाही पटतं. ते म्हणतात, हो बरोबर आहे, त्यांचा काही ते एजंटवर विश्वास बसत नाही. ते उठतातच, निघतात. तेवढे एजंट त्यांना काय म्हणतो, साहेब थांबा थांबा, मी तुम्हाला तुमचा विश्वास बसणार नाही, पण हा रोबो हा एक एवढा इतका चमत्कार आहे की तुम्हाला मी सांगतो, अहो हा रोबो काम चुकारपणा करत नाही, कामाची टाळाटाळ करत नाही, ह्याच्यापासून आपल्याला दुप्पट काम आपल्याला करून देतो. अखंड हा उभा असतो आणि आपल्याला दुप्पट हा कमाई करून देतो. हॉटेल व्यवसाय आहे तुमचा, तुमच्या व्यवसायाला ह्याचा चांगला फायदा होईल. हे शेवटचं वाक्य राजाभाऊ ऐकतात आणि त्यांचं मात्र विचार बदलायला लागतात. की अरे खरंच हे सांगतायत, बघायला काय हरकत. सोमनाथ त्यांना म्हणतो, राजाभाऊ हे नाही आपल्याला परवडणार. पण राजाभाऊ म्हणतात, अरे बघू तरी. अशा रीतीने राजाभाऊंचे विचार बदलायला लागतात. राजाभाऊंचं हॉटेल एक चांगलं हॉटेल असतं. हॉटेल हेरिटेज असं या हॉटेलचं नाव आहे. सोमनाथ आणि राजाभाऊ हे दोघं मिळून हॉटेल पाहत असतात. हॉटेलमध्ये त्यांच्या इतकी गर्दी वगैरे असते, हॉटेल चांगलं चालत असतं, कमाई पण त्यांची चांगली होत असते. परंतु आता रोबोचं काय प्रकार आहे तो तर आपण बघून घेऊया. त्यांच्या हॉटेलमध्ये व्यवस्थितपणा असते, स्वच्छता असते, नीटनीटकेपणा, तत्पर सेवा असते. पण त्यांच्या हॉटेलमध्ये ना वेटरच कोणी टिकत नव्हते. का टिकत नव्हते? वेटरची आपापसात भांडणसारखी असायची, काम चुकारपणा असायचा, कामाची टाळाटाळ करायची, अचानक दांड्या मारायच्या. अचानक दांड्या मारायच्या म्हणजे हॉटेल मालकाची परवानगीच घ्यायची नाही, अचानक सानिरो पाठवायचं, मी येणार नाही, असं त्यांच्यामध्ये वेटरची कामे असायची. काम चुकार बाकी सगळं हॉटेल चांगलं छान चालत होतं, पण ह्याच्यामध्ये वाळवंटात हिरवळ म्हणून, तर वाळवंटात हिरवळ म्हणजे बघा काय, वाळवंटात कधी हिरवळ असते का? पण ह्याचा शब्दशः अर्थ असा होतो की काहीतरी वाईट आहे पण त्याच्यात एखादं चांगलं आहे असं म्हणू शकतो आपण. तसं वाळवंट हिरवळ म्हणजे एक त्यांच्या इथे मनोज नावाचा एक वेटर तेवढा चांगला होता. मनोजला प्रामाणिकपणा खूप होता, मनोज चांगला आणि प्रसंगवादन खूप होतं. कुठल्या प्रसंगाला कसं वागलं पाहिजे, कसा निर्णय घेतला पाहिजे हे त्याच्या अंगी चांगले दोन गुण होते आणि त्यामुळं आजवर तो यांच्या हॉटेलमध्ये टिकून होता. तर ह्यांचा आता निर्णय बदलला. ह्यांनी कंपनीला ऑर्डर दिली आणि त्यांनी एकदम 4 रोबो विकत घेतले. त्यांचं ते सगळं व्यवहार झाला. 2 महिन्यांनी सर्व्हिसिंग करायचं असं ठरलं. आता या रोबोंना नावं तर द्यायला पाहिजेत. ह्या रोबोंची नावं त्यांनी रामू, श्यामू, दीपू आणि विजू अशी 4 नावं ठेवली बरं का. आणि इतका आनंद झाला दोघांना की आता आपलं हॉटेल फारच चांगलं चालणार वगैरे, छान सगळं. रात्री 11 ते 6 असं ह्या 4 रोबोंचं चार्जिंग करून ठेवत होते. सकाळ झाली की ह्या रोबोंना कपडे, इस्त्रीचे कडक कपडे चढवायचे आणि त्यांच्या डाव्या खांद्यावर एक पॉवरचं एक बटन होतं. ते पॉवरचं बटन स्विच केलं की हे 4 रोबो गुड मॉर्निंग असं म्हणायचे आणि आपापल्या कामाला लागायचे. अतिशय हॉटेल चांगलं चाललं. सोमनाथ आणि राजाभाऊ खुश होते.
म्हणजे आपण हॉटेलमध्ये रोबो ठेवले जाताना पश्चाताप न होता उलट आनंदच झाला. रोबो खूप चांगलं काम करायचे, त्यांना नुसतं कामाची यादी त्यांच्या डोक्यामध्ये, तर कामाचा सगळा तपशील हे सगळं मेमरी कार्ड त्यांच्या डोक्यामध्ये बसवलं होतं आणि त्याप्रमाणे ते कामं त्यांची चालू व्हायची. त्यांचा आनंद तर गगनात मावेनासं झालं. अरे आपण चांगला निर्णय घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कमाई यांची दुप्पट वाढू लागली. हॉटेल अतिशय चांगलं चालायला लागलं. जो तो येतो आहे तो रोबोच्या ओढीने हॉटेलमध्ये यायला लागला. रोबोला काही ऑर्डर दिली की रोबो पटपट जायचा, हे काम करायचा. रामू, विजू, दिकू, शामू चौघंही रोबो वेटर हे आपापलं काम छान करत होते. राजाबाबू आनंदात होतेच, सोमनाथ सुद्धा आनंदात होता, पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही.